मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे चकव्याचे भूत, एक भीतीदायक अनुभव. लेखक कुमार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. एक अशी कथा जी माझ्यासोबत आणि माझा मित्र सतीसोबत घडली होती. कथा पूर्ण सत्य आहे आणि आम्हाला तो अनुभव आला आहे म्हणून मी सांगत आहे. 2013 गोष्ट. नुकतीच आम्ही कामाला लागलो होतो आणि माझ्या एक मित्राचे लग्न होते फलटणला, म्हणून आम्ही सुट्टी घेऊन ट्रेनने रवाना झालो. सातारा रेल्वे स्टेशनला उतरून आम्ही पहिले माझ्या मामाकडे गेलो आणि तिकडून मग दुसऱ्या दिवशी फलटणसाठी रवाना झालो. मित्राकडे एक रात्र राहिलो आणि त्याचे लग्न लावून आम्ही साधारण 7 आसपास निघालो. आम्ही ठरवले होते की माझ्या गावी खादगुनला जायचे आणि एक रात्र मुक्काम करून मग दुसऱ्या दिवशी निघायचे. आजीची भेट पण झाली असती आणि मित्राने गाव पण पाहिलं असतं. जसे फलटण फाट्यावर आलो पण आम्हाला बसस्थानकमध्ये जायला एक पण गाडी नव्हती. नवरदेव मित्राला समजले तसे त्याने त्याच्या वडिलांना आम्हाला बसस्टँडपर्यंत सोडायला सांगितले. काकांनी आम्हाला बसस्टँडला सोडले आणि आम्ही त्यांना जाण्याची विनंती केली, कारण मुलाचे लग्न आणि ते आमच्यासोबत हे बरे वाटत नव्हते. आम्ही स्टँडवर बसलो. रात्रीचे 9:30 झाले तरी गाडी नव्हती. चौकशी केली तेव्हा समजले जी गाडी येत होती तिच्यामध्ये खराबी झाली आहे, त्यामुळे 8 गाडी 10 येणार. आणि गाडी आली 10:30. आम्ही गाडीत चढलो आणि गाडी सुरू झाली. उशीर झाला होता त्यामुळे गर्दी बरीच होती. मी 2 पुसेगाव सांगितले तसे सतीशने चमकून माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, अरे खादगुंना. मी हसून त्याला म्हटले, भाऊ ही गाडी बाहेरून जाते, पुसेगावपासून खादगुन 3 आहे. बसायला मिळाले होते आणि थकवा पण होता, त्यामुळे दोघांना झोप लागली आणि जाग आली ती कंडक्टरच्या ओरडण्याने. चला पुसेगाव, ती 2 पोरं झोपली आहेत, उठवा त्यांना, बोलून कोणीतरी आम्हाला जागे केले. गर्दी कमी झाली होती. खाली उतरून एक जोरात आळस दिला आणि घड्याळात पाहिले तर रात्रीचे 12 वाजले होते. भाई आता काय, कसे जायचे? सतीशने आजूबाजूला पाहत विचारले, कारण जी माणसे आमच्यासोबत उतरली होती ती तिकडे जवळ राहणारी होती. आजूबाजूला शुकशुकाट होता. पुढे 3 रस्ता, दुतर्फा झाडी आणि आम्ही दोघेच संपूर्ण रस्त्यावर. भीती तर मला पण वाटत होती पण तसे न दाखवता मी त्याला हसत म्हणालो, अरे कसे म्हणजे काय, 11 बस आहे ना, तिने जाऊ आपण. त्याला ते समजले नाही. अरे इकडे एक माणूस नाही ना, रिक्षा आहे आणि तो 11 बस कुठून आणणार? त्यावर मी हसलो आणि त्याला म्हणालो, आणण्याची गरज नाही मित्रा, ती जन्मजात असते आपल्याकडे. आहेत ना 2 ढेंगा, त्याच्या टांगा करून जाऊ, मी म्हणालो. आणि आम्ही निघालो दुतर्फा झाडी आणि मधून तो रस्ता. छान चांदणे पडले होते, गारवारा लागत होता. मध्येच कुठेतरी पानांची सळसळ ऐकू येत होती पण त्याकडे आम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करत होतो, कारण म्हणतात ना भीत्यापोटी ब्रह्मराक्षस, तसे काहीसे झाले होते. भीती वाटत होती पण आमच्याकडे पर्याय नव्हता. आम्ही विचार केला 3 असे पार होईल गप्पा मारत, असा विचार करून मी आणि सतीशचे शाळेपासून ते कॉलेजपर्यंतचे सर्व विषय चालू झाले. शाळेत आवडलेल्या मुलीपासून कॉलेजमध्ये पसंत पडलेल्या मुलीपर्यंत, शाळेचे शिक्षक आणि ते सुंदर दिवस जे कॉलेजमध्ये असूनसुद्धा ती मजा आली नव्हती, विषय रंगात आले होते. तसे गोष्ट सतीशला जाणवली की आता त्याने ज्या दुकानाच्या शटरवर दगड मारला तेच दुकान पुन्हा दिसले होते. तू नक्की बरोबर घेऊन जातो आहेस ना? सतीशने विचारले. हो का, तुला हरवून मला काय मिळणार आहे? मी हसत म्हणालो. अरे शहाण्या, त्यासाठी नाही बोलत मी, आता जे दुकान गेले ते मगाशी पण होते, सतीश म्हणाला. तसे मी जोरात हसू लागलो. तुला ना वेड लागले आहे,
रस्त्यावरचे दिवे असून सुद्धा तुला दिसत नाही आहे. मी म्हणालो तसे तो चिडला आणि म्हणाला, ठीक आहे, नाही ना विश्वास तर तू स्वतः बघ. असे म्हणून आम्ही चालू लागलो आणि काय आश्चर्य, तेच दुकान पुन्हा आले होते. तोच बोर्ड, ती जागा, हे सर्व काय आहे हे कळायला वेळ लागला. पण जेव्हा समजले तेव्हा मात्र आमच्या पायाखालची जमीन सरकली. सतीश, अरे आतापर्यंत मी ऐकून होतो पण आता समजले, आपल्याला चकवा लागला आहे म्हणजे फिरून पुन्हा त्याच दिशेने त्याच जागी येतो. मी घड्याळात पाहिले तर रात्रीचे 2 वाजले होते, म्हणजे आम्ही जिथे 1 तासात पोहोचलो पाहिजे होतो तिकडे आम्ही ह्या चकव्यामुळे अडकून पडलो होतो. आणि आता आम्ही जरी चालणे सुरू ठेवले असते तरी पण काही फरक नसता पडला, कारण आम्ही पुन्हा तिकडेच पोहोचलो असतो. अशात एक आवाज आमच्या मागून आला, पोरांनो काय झाले, एवढ्या रात्याला कुणीकडे निघालात? खरे तर असे मागून आवाज आला तर मागे वळून पाहायचे नाही असे मला माझ्या आजीने सांगितले होते. पण जेव्हा तुम्ही घाबरलेले असताना तेव्हा तुम्हाला जे काही सांगितले असते त्याच्याबरोबर उलटे करता. आणि आम्ही पण तेच केले, आम्ही मागे वळून पाहिले. आमच्या मागे 70 वर्षाचा इसम उभा होता, डोक्यावर गांधी टोपी, कुर्टी सफेद, दाढी आणि मिशी, सफेद सदरा आणि खाली धोतर, पाठीमागे हात बांधून उभा राहून आमच्याकडे पाहत हसत होता. खरे तर हा माणूस एवढ्या रात्री इकडे काय करतो आहे हा प्रश्न माझ्या डोक्यात आला. आणि मी काही बोलेपर्यंत सतीश त्याच्याजवळ गेला. बाबा, आम्ही रस्ता विसरलो आहोत, म्हणजे आम्ही फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येतो आहोत. नक्की काय झाले आहे काही समजत नाही, सतीशने चिंतेने त्याला सांगितले. तुम्ही पाहिलं नाही पाहुनं, इकडं राज्याला चकवा लागतो लोकांना, पण मी तुमची मदत करू शकतो. बघा, कोणीकडे जायचं आहे तुम्हासनी? त्या म्हाताऱ्याने विचारले. खरे तर त्याचे असे अनपेक्षितपणे येणे मला पण खटकले होते, कारण आजूबाजूला झाडी आणि मोकळे रान होते. मग हा अचानक आला कुठून असा विचार करत असताना सतीशने मला माझा खांदा धरून मला हलवले. अरे भाई, ते आजोबा मदत करत आहेत, कुठे जायचं विचारत आहेत, काय गावचे नाव सांग, मी विसरलो. सतीशचे गाव कोकणातील होते आणि घाटावर तो पहिल्यांदा आला होता, त्यामुळे त्याला गावाची नावे माहीत नव्हती. खातगुणला जायचे आहे, पण रस्ता मला माहीत आहे, आम्ही जाऊ. मी त्या आजोबांना म्हणालो. माहीत नाही का, पण मला ते आजोबा काही बरोबर वाटत नव्हते, म्हणजे माझ्या मनातून एक नकारात्मक ऊर्जा येत होती. अरे पोरा, एवढ्या राज्याला कुठं जातोस, त्यात तुमासनी चकवा लागला आहे, इकडंच फिरत बसाल रातभर, म्या दावतो तुमासनी रस्ता. बोलून ते आजोबा पुढे चालू लागले आणि त्यांच्या मागे सतीश निघाला. माझा नाईलाज झाला आणि मी पण निघालो. साधारण 1/2 तास चालत असताना मला जाणवले की हा रस्ता माझ्या गावाकडे जात नाही, कारण ह्या रस्त्यावरून मी आधी पण गावच्या मित्रांसोबत गेलो होतो. आम्ही आंबे किंवा करवण शोधत फिरत असताना ह्या रस्त्यावर बरेच वेळ आलो होतो. मला समजले हा काहीतरी वेगळा प्रकार आहे, कारण हा रस्ता माझ्या गावाकडे जात नाही तर हा रस्ता एका टेकडीकडे जातो जिकडे लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. ही माहिती मला माझ्या गावच्या मित्र किरणने सांगितली होती जेव्हा मी त्याला विचारले होते की आपण पुढे का नाही जात, तेव्हा त्याने मला हे उत्तर दिले होते. आणि हा इसम आम्हाला त्याच रस्त्याने घेऊन जात होता. चंद्राचा प्रकाश पसरला होता, त्यामध्ये तो मोकळा माळ दिसून येत होता. तो म्हातारा पुढे चालत होता. मी सतीशचा हात पकडला आणि त्याला थांबवले आणि हळूच कानात बोललो, सतीश, अरे हा माणूस काही मला बरोबर वाटत नाही, कारण हा ज्या रस्त्याने घेऊन जातो आहे ना तो रस्ता टेकडीकडे जातो जिकडे लोकांनी आत्महत्या केली आहे. कदाचित हा पण भूत नसेल कशावरून, मी प्रश्न केला. अरे पण तुला कसे माहीत हा आपल्याला कुठे नेतो आहे, सतीशने विचारले. त्यावर मला खरं तर चीड आली होती. अरे मूर्ख, हे गाव माझे आहे, मला माहीत नसणार का, मी चिडून म्हणालो. मग आता काय करायचे, हा भूत तर नाही ना, आधीच चकवा आणि आता हे, सतीशने घाबरून विचारले. खरे तर माझे डोके काम करत नव्हते. तेव्हा मला आठवले की माझ्या पाकिटात मी सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांचा अंगारा ठेवतो. श्री सेवागिरी महाराज हे एक दैवी योगी होते, त्यांचे समाधी मंदिर पुसेगावमध्ये आहे आणि त्यांना महादेवाचा अवतार समजले जाते. मी पाकिटातून तो अंगारा बाहेर काढला आणि पहिले सतीश आणि नंतर माझ्या डोक्याला लावला.
हे त्या म्हाताऱ्याला कसे समजले ते मला पण समजले नाही, पण तो मागे वळला आणि आमच्याकडे पाहून हसला। त्याचा चेहरा हळूहळू विचित्र होऊ लागला होता, त्वचा सडलेली दिसत होती आणि एका वेगळ्या आवाजात बोलला, पोरांनो लई मोठी चूक केली तुम्ही, देवाचं नाव घेऊन आता मी तुम्हाला नाही सोडणार। असे बोलून तो आमच्या दिशेने पळत आला। तसे मी राहिलेला अंगारा त्याच्या अंगावर टाकला। अंगारा अंगावर पडताच तो मोठमोठ्याने ओरडू लागला, सोडणार नाही सोडणार नाही, असा आवाज आमच्या मागून येत राहिला। पण आम्ही मागे न पाहता सरळ धूम ठोकली। संधीचा फायदा घेऊन आम्ही पळालो आणि थेट सेवागिरी मंदिर गाठून तिकडे पायरीवर बसलो। सकाळी जेव्हा काकड आरतीसाठी गुरुजी आले तेव्हा त्यांच्या कानावर सर्व प्रकार घातला। तेव्हा त्यांनी जे काही सांगितलं ते अजून माझ्या कानात घुमत आहे। पोरांनो ते लई वंगाळभूत होतं, त्याने आधी तुमासनी चकव्यात अडकवले आणि रस्ता धावतो असं सांगून शान तुमासनी त्या माळावरून टेकडावर नेत होतं। पर्या पोरानं ती जागा पाहिली होती म्हणून आणि तुमच्यासोबत अंगारा होता म्हणून वाचला, नाहीतर तुम्ही काही जिथे येत नव्हता। भीतीने घाबरून सतीश आणि मला थंडी वाजून ताप भरला। कसे तरी सकाळी 6 गाडी पकडून आम्ही माझ्या घरी खादगुनला उतरलो। ह्यातील घरी काही सांगितले नाही, पण ताप जाण्यासाठी 2 लागले। ह्या गोष्टीला आता 8 झाली आहेत, पण अजून तो विषय जरी निघाला तरी भीतीने आमची गाळण उडते। मित्रांनो आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल, त्यामुळे नक्की लाईक करा। आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।